हॅलो, सुप्रभात सगळ्यांना. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं मनापासून स्वागत करते. 5:30 वाजलेले आहेत, पाऊस नुकताच पडून उघडलेला आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत. तर चला, आत्ता मी प्रथमसाठी नाश्ता बनवणार आहे आणि टिफिनसुद्धा बनवणार आहे. तर आज मी त्याला टिफिनला व्हेज मेयोनीज सँडविच देणार आहे. तर त्यासाठी मी इथे काय काय तयारी केली ती दाखवते. इथे मी कांदा, काकडी, टोमॅटो आणि थोडासा कोबी अगदी सगळं बारीक चिरून घेणार आहे. आणि इथे मी कॉर्नसुद्धा उकडायला ठेवलेले आहेत, मक्याचे दाणे. ते फक्त पाण्यामध्ये मीठ टाकून उकडायला ठेवलेले आहेत, कारण की तेसुद्धा त्या सँडविचमध्ये खूप छान लागतात. इथे मी सगळं कट करून घेतलेलं आहे, अगदी बारीक चिरायचं आहे. आणि हे सगळं मी एकत्रित करणार आहे, कांदा, टोमॅटो, काकडी, कोबी आणि कॉर्न. आणि कोबीसुद्धा अगदी बारीक चिरायचा आहे, त्यामुळे तो या सँडविचमध्ये खूप छान लागतो. त्याच्यानंतर मी इथे उकडलेले मक्याचे दाणे टाकणार आहे. हे टाकलेले आहेत मी. एका साईडला चहासुद्धा उकळायला ठेवलेला आहे, प्रथम उठून आंघोळीला गेलेला आहे. आणि आत्ता याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा मेयोनीज ॲड करणार आहे. याच्यामध्ये मेयोनीज व्यतिरिक्त मी दुसरे कुठलेच मसाले ॲड नाही करणार, कारण की मेयोनीजमध्ये बऱ्यापैकी मीठ असतं. आणि हे सगळं एकत्रित करत असं छान मिक्सचर तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे 4 ब्रेडचे स्लाईस घेतलेत. याच्यावर मी कुठलीच चटणी वगैरे काहीच ॲड नाही करणार, कारण की त्याला आवडत नाही. आणि हे जे सँडविचचं मिक्स आहे ते ह्या ब्रेडवर पूर्णपणे स्प्रेड करून घेणार आहे. आणि इथे तवासुद्धा मी तापायला ठेवलेला आहे. हे सँडविच आपल्याला मस्त दोन्ही साईडून छान गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यावर मी थोडासा हलका चाट मसाला स्प्रिंकल करणार आहे. आणि या ठिकाणी मस्त हे सँडविच क्रिस्पी झालेले आहेत. आता मी हे कट करून त्याला टिफिनमध्ये भरून देणार आहे. आता इथे मी नाश्ता करते. 9:30 झालेले आहेत. मी इथे आम्हाला चटणी केली आहे. प्रथमला नको होती, त्याला नाही आवडत चटणी, म्हणून मग इथे आमच्या दोघांना मी इथे चटणी केलेली आहे. जी सँडविच चटणी असते ना, ती बनवलेली आहे. चटणीवर हे फिलिंग भरलेलं आहे सगळं. आता याला आपण गरम करून घेऊया. आता गरम करायला ठेवले आणि जेवढा होईल ना तेवढा गॅस एकदम म्हणजे एकदम बारीक ठेवायचा, एकदम लो स्लीमवर ठेवायचा. म्हणजे आतलं जे सगळं हे सँडविच आहे ना ते आतपर्यंत चांगलं गरम होतं, म्हणून शक्यतो बारीक ठेवायचा. नाही तर मग पूर्ण जळून जाईल खालून ब्रेड आणि आतून गरम होणार नाही ते सगळं. आता हे बारीक गॅसवर ठेवलेलं आहे. खालून बटर किंवा तूप तुम्ही काही ॲड करू शकता, म्हणजे क्रिस्पीपणा येतो पावाला. एका साईडने किती क्रिस्पी झालं आहे तुम्ही बघू शकता, अगदी कुरकुरीत झालं आहे. दुसऱ्या साईडून असंच करून घ्यायचं आहे. ते माझा चहा नाश्ता रेडी झालेला आहे. मस्त चहा आणि नाश्ता. साडे 11 वाजलेली आहेत. माझी सगळी कामं झालेली आहेत, आवरलीच सगळी कामं. आणि आत्ता बनवणार आहे मी अंडा बिर्याणी. तर ही रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून मी इथे अंडा बिर्याणीची सर्व तयारी करून घेतलेली आहे. तर मी आज अंडा बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर सकाळी सँडविच बनवलं होतं आज ब्रेकफास्टला सगळ्यांना, त्याच्यामुळे आता दुपारी मी अंडा बिर्याणी बनवणार आहे. तर आता इथे मी काय काय घेतलं आहे. इथे मी सगळ्यात प्रथम हा जो मोठा बासमती तांदूळ जो असतो लांबवाला, तो मी इथे कमीत कमी अर्धा तास झालं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे, अर्धा तास झालं. त्याच्यानंतर इथे 5 अंडी उकडून घेतलेली आहेत पाण्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला ही एक ग्रीन कलरची पेस्ट बनवायची आहे, ज्याच्यामुळे तर खरी चव येते आपला जो मसाला असतो ना याचा बिर्याणीचा त्या बेसला, तर त्या खरी चव ह्या मसाल्यामुळे येते, ह्या ग्रेव्हीमुळे येते. तुम्ही जी ग्रेव्ही बनवणार आहात याच्यासाठी त्याच्यामुळे. तर इथे मी थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतले सगळं. त्याच्यानंतर इथे अद्रक लसूण आहे, हे सुद्धा भरपूर घ्यायचं आहे. आणि ह्या सगळ्याची आपल्याला छान बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर चॉपरमध्ये अगदी बारीक होईल असा, इतका मी पेस्ट नाही पण अगदी बारीक होईल असा टोमॅटो छान चॉप करून घेतला आहे. साधारण छोट्या साईजचे 3 टोमॅटो मी चॉप करून घेतलेले आहेत. इथे 3 मोठ्या साईजचे कांदे अगदी स्लाईजमध्ये असे पातळ कापून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जे काही मसाले लागेल ते मी तुम्हाला ॲड करताना दाखवते. तर सर्वात प्रथम मी याची पेस्ट बनवून घेते. आता या ठिकाणी मी एक मोठं पातेलं गरम करायला ठेवलं आहे, याच्यामध्ये मी बिर्याणी बनवणार आहे. आणि इथे भातासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, याच्यामध्ये फक्त मी मीठ ॲड करणार आहे. आणि कोणतेच गरम मसाले मी ॲड नाही करणार, कारण की गरम मसाले जास्त आम्ही खात नाही, त्यामुळे अजिबात मी गरम मसाले ॲड नाही करणार.
तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये काळी मिरी, दालचिनी, एक दगड फूल तेजपत्ता टाकू शकता। मी नाही ॲड करणार, इवन मी बिर्याणीमध्ये सुद्धा कुठलाच गरम मसाला मी ॲड नाही करणार, कारण की गरम मसाला ॲड केले की झनका मारतो आणि माझा मुलगा खात नाही, त्याच्यामुळे मी अजिबात गरम मसाल्याचा इथे वापर करणार नाही आहे। जे काय माझे बेसिक मसाले आहे, बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर, मी बस तेच वापरणार आहे। तर या पातेल्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि बिर्याणी बनवताना अगदी थोड्याशा जास्त तेलाचा वापर केला जातो, त्यामुळे मी इथे थोडंसं जास्त तेल ॲड केलेलं आहे। तेल गरम झालं की हा जो कांदा आहे आपण कापून ठेवलेला तो याच्यामध्ये ॲड करूया आणि परतून घेऊया अगदी लाल होईपर्यंत। तर इथे बिर्याणीला जो वेळ लागतो तो ह्याच प्रोसिजरला लागतो, कांदा भाजायला इथे थोडासा वेळ लागतो, तो अगदी लाल झाला पाहिजे आणि मऊसुद्धा झाला पाहिजे। तर आता इथे हा जो कांदा आहे तो मी परतून घेणार आहे अगदी लाल रंग येईपर्यंत। आता या ठिकाणी तुम्ही कांदा बघू शकता, इतका लाल आपल्याला हवा आहे, किती लाल झाला आहे पाहू शकता हा कांदा, आणि त्याची क्वांटिटी पण खूप कमी झालेली आहे, अगदी मऊ पडला आहे, बघू शकता तुम्ही किती क्वांटिटी कमी झाली आहे, केवढा होता कांदा। तर इतका ह्याला करावा लागतो लाल बिर्याणीसाठी, तेव्हा ती बिर्याणी छान बनते। तर आता हा जेव्हा लाल होईल तेव्हा ही जी पेस्ट आहे ना आपण बनवलेली अद्रक लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याची, ती पूर्ण ॲड करूया आणि पुन्हा परतून घेऊया। आता ही पेस्ट मी पूर्ण ॲड केली आहे, हिला परतून घेऊया, संपूर्ण पेस्ट मी ॲड केलेली आहे, हिला परतून घेऊया छान अगदी। अंधार येत होता म्हणून मी लाईट लावली आता। तर आता ही पेस्ट परतून झाली ना 5 मिनटं की याच्यामध्ये आपण हे जे टोमॅटो आहेत कापून ठेवलेले ते संपूर्ण ॲड करूया आणि हे सुद्धा परतून घेऊया छान, अगदी त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला जो आहे तो पूर्ण परतून घ्यायचा आहे। याचे बाकीचे मसाले आपण ॲड करूया, पण ते आपल्याला असे नाही दह्यामध्ये मिक्स करून ॲड करायचं आहे, दह्याने पण खूप छान टेस्ट येते बिर्याणीला। तोपर्यंत ह्याला राहू दे, आपण मसाले तयार करूया दह्यामध्ये। इथे पाण्याला उकळी फुटायला लागली आहे, याच्यामध्ये मीठ ॲड करूया आणि आपला हा जो राईस आहे तो ॲड करूया। थोडंसं तेल पण मी ॲड करते म्हणजे तो चिकटणार नाही, ते एकमेकाला मोकळा मोकळा होईल। तेल पण ॲड केलेलं आहे, आता याच्यामध्ये हा जो राईस आहे तो ॲड करते। ॲड करते आणि ह्याला फास्ट गॅसवर शिजवून द्यायचे, पण आपल्याला इतकं शिजवायचं नाही आहे की तो पूर्ण गळेल, आपल्याला याला कसं लांबडं लांबडं ठेवायचं, तो तुटला देखील नाही पाहिजे बिर्याणीमध्ये आणि छान फुलला देखील पाहिजे, त्याच्यामुळे ह्याला आपल्याला फक्त 80% शिजवायचं आहे। आता या ठिकाणी मी मोठे 2 चमचे दही घेतलेलं आहे, हे थोडंसं आंबट आहे दही म्हणून मी कमी वापरलेलं आहे। तर आता इथे मी माझ्याकडे जो घरगुती गरम मसाला आहे मी तो घेते, पण ह्या नुसता गरम मसाला नाही आहे, याच्यामध्ये धना जिरा पावडर सगळं ॲड आहे, मिक्स आहे म्हणून तो तसा गरम मसाला आहे हा, तर तो घेतलेला आहे मी इथे 1 चमचा। नुसता गरम मसाला असेल तर तो झनका मारेल, मग तो तुम्ही अगदी कमी प्रमाणात वापरायचा आहे, कारण की नुसता गरम मसाला तर तो झनका मारतो। तर आता इथे मी 1/2 चमचा लाल मिरची पावडर, ही पण घरगुती आहे त्यामुळे तिखट आहे, तीसुद्धा मी कमी वापरणार आहे। आणि माझ्याकडे इथे बिर्याणी मसाला आहे तर तो मी इथे मोठे 2 चमचे वापरणार आहे। आणि अजून 1 चमचा त्याच्यानंतर हळद, आणि आता हे सगळं छान मिक्स करूया। अगदी स्मूथ पेस्ट झाली पाहिजे, एकाही मसाल्याची अशी गुठळी नाही राहिली पाहिजे, अगदी स्मूथ पटकन होते। आता ही जी पेस्ट आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करूया, काढून घेते मी पूर्ण। आणि ही पेस्ट टाकल्या लगेच मिक्स करायला सुरुवात करायची आहे। आता हे सगळं ॲड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, मीठ बेताने ॲड करायचं आहे, कारण की आपण जेव्हा तांदूळ शिजायला टाकले तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा मीठ ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या मसाल्यापुरतं ह्या जे ही जी ग्रेव्ही बनवली आहे तेवढंच आपल्याला फक्त मीठ ॲड करायचं आहे, नाही तर मग खारट होईल। आणि आता ह्याला ह्या सगळ्या मसाल्यांना आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अगदी 5 ते 7 मिनटं,
आता मी याला 5 मिनट झाकण ठेवलेलं आहे याच्यावर, म्हणजे मसाले चांगले शिजतील आणि तेल सुटेल मसाल्यांना. तोपर्यंत इथे मी जी अंडी आहे ही सोलून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता अगदी थोडीशी हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून यांना छान मॅरिनेट करून यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे ही जी अंडी आहेत यांनासुद्धा टेस्ट लागेल बिर्याणीमध्ये. आता या ठिकाणी मी इथे गॅस बंद केलेला आहे. हा जो राईस आहे तो शिजलेला आहे, 75 ते 80% मी शिजवला आहे, पूर्ण त्याला गाळ केलेला नाही आहे. इथे बघू शकता तुम्ही हा छान अगदी लांब झालेला आहे पूर्ण, हे बघा. पण तो इझिली तुटत नाही आहे इतका मला हवा आहे हा, हे बघा. अजिबात इझिली तुटत नाही आहे इतकाच याला हवा आहे, कारण की आपण याला परत एक बिर्याणीला जसा दम काढतो तसा दम काढून ह्याला शिजवणार आहे वाफेवर, त्याच्यामुळे ह्याला इतकंच शिजवायचं आहे. तर मी गॅस बंद केला आहे आणि ही जी अंडी आहेत ह्याला लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकून ह्याला छान असं कोट करून घेणार आहे आणि ह्याला परतून घेणार आहे कढईमध्ये मी छान. आता हा जो तांदूळ आहे भात शिजवलेला तो आपण पूर्ण स्ट्रेन करून घेऊया, गाळून घेऊया एका मोठ्या चाळणीमध्ये. हां बघू शकता तुम्ही किती मस्त मोकळा झालेला आहे. मी चाळणीत काढून ठेवला आणि तो बसत नव्हता, मग मी हे पुन्हा या कढईमध्ये याला ठेवलेला आहे आणि बघू शकता हे बघा किती मस्त मोकळा मऊसूत झालेला आहे, खूप छान झाला आहे, ती लांब झालेला आहे. म्हणून इतकाच याला शिजवायचं आहे, याला जास्त नाही शिजवायचं, हे बघा गरम आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे, पूर्ण मसाल्याला तेल सुटलं आहे. हा मसाला छान शिजलेला आहे अजिबात, आता ह्याला याच्यामध्ये कुठलाच कच्चापणा उरलेला नाही आहे बघू शकता तुम्ही. इथे दुसऱ्या ठिकाणी मी कढईमध्ये अगदी छोटासा 1 चमचा तेल ॲड केलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये ही जी अंडी आहेत आपण कोट करून ठेवलेली मसाल्यामधली ती फ्राय करून घ्यायची. मसाला रेडी आहे, आपला भातसुद्धा रेडी आहे. आता अंडी फ्राय केली की आपण ह्याला सेट करूया बिर्याणीला. फक्त फ्राय करून घ्यायची जस्ट, फ्राय करून झालेली आहेत काढून घेऊया. आता याच्यामध्ये मी थर लावून घेते, आपला मसाला रेडी आहे. मी थोडासा मसाला साईडला काढून ठेवला आहे वरच्या थरासाठी. तर हा जो मसाला आहे मी साईडला घेतलेला आहे, कारण की आपण जेव्हा बिर्याणीचा भात घेतो तेव्हा साईडून घेतो, मधून घेत नाही, त्याच्यामुळे मग मसाला येत नाही, मध्येच राहतो तो सगळा. त्याच्यामुळे मग मी इथे साईडला मसाला पूर्ण लावलेला आहे आणि याच्यावर ही जी अंडी आहे ती मी अशी एक एक ठेवणार आहे. आता ही अंडी मी साईडला ठेवून घेतलेली आहे. याच्यामध्ये आता थोडा थोडा भात, हा जो राईस आहे तो ॲड करूया शिजवलेला, संपूर्ण ॲड करते मी. ॲड करून घेते, एक लेअर मी भाताची लावलेली आहे पूर्ण बघू शकता. आणि याच्यावर हा परत थोडा मसाला जो आहे तो थोडा थोडा पसरून घ्यायचा सगळीकडनं. आता पुन्हा हा जो राईस आहे तो ॲड करूया. माझे इथे दोन्ही थर लावून झाले आहेत. कढईमध्ये जे तेल उरलं होतं अंड्यांचं ते मी याच्यावर पूर्ण ॲड केलेलं आहे आणि आता याच्यावर 2 चमचे मी तूप ॲड करणार आहे. असं तुटते बस एवढंच. आणि ह्याला एक ती बारीक गॅसवर मी पुन्हा 1-10 मिनटं ठेवून देणार आहे, म्हणजे ह्या बिर्याणीला छान दम बसेल. आता या ठिकाणी मी 2 ओले पेपर करून ठेवलेले आहेत असे, म्हणजे मग वाफ बसली ना की मग ती बिर्याणी जी आहे ती छान बसते. आणि हा ही जी वाफ आहे ती अजिबात कुठूनच बाहेर जात नाही आणि मग ती बिर्याणी खरंच खूप छान बनते आणि तिला दम छान बसतो. तर आता हे मी झाकण पूर्ण पॅक लावलेलं आहे आणि खाली असे पेपर ओले करून फक्त जस्ट ठेवलेले आहेत. याला आपल्याला 1-10 मिनटं ठेवायचं आहे. या ठिकाणी मी थोडीशी कोशिंबीर करणार आहे बिर्याणीसोबत. कोशिंबीरशिवाय बिर्याणीला मजा नाही, कारण की कोशिंबीर पाहिजेच बिर्याणीसोबत, तर ती छान टेस्टी लागते. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि काकडी सगळं सोबत एकत्र घेतलेलं आहे आणि हे चॉपरमध्ये छान बारीक होतं म्हणून मी इथे ह्याच्यामध्ये करून घेणार आहे. आता एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे काकडी, टोमॅटो आणि कांदा. याच्यामध्ये माझ्याकडे सकाळी मी सँडविचसाठी अगदी बारीक चिरून घेतलेला कोबी आहे, अगदी बारीक आहे तो ॲड करते, कारण कोबीसुद्धा सँडविच कोशिंबीरमध्ये चांगला लागतो. तुम्ही कधीतरी नक्की ट्राय करा आणि अगदी बारीक कापून घ्यायचा आहे. कोबी कच्चा खाल्लेला तसाही खूप चांगलाच असतो, त्यामुळे अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता.
याच्यामध्ये मी आता दही ॲड करणार आहे आणि मीठ आणि जिरा पावडर नंतर ॲड करणार आहे प्रथमेश आल्यानंतर, कारण की मग ह्याला खूप पाणी सुटेल. मीठ आत्ताच ॲड केलं तर म्हणून मी फक्त दही ॲड करून ह्याला ठेवून देणार आहे. आता यालासुद्धा 10 मिनटं होऊन गेलेले आहेत. मी गॅस बंद करून केलेला आहे. आता ह्याला आत्ताच उघडायचं नाही आहे. ह्याला अजून 10 मिनटं आपण थंड होऊन देऊयात, म्हणजे आतला जो राईस आहे तो छान फुलेल. इथे माझी कोशिंबीरसुद्धा रेडी झालेली आहे. उजेड येतो आहे त्याच्यामुळे चमकतं इथे. प्रथमेश आलेला आहे, हातपाय धुवून बसला आहे आणि त्याच्या आवडीची बिर्याणी इथे रेडी झालेली आहे. वरती मस्त कोथिंबीर टाकलेली आहे मी छान. आणि हा जो राईस आहे तो अगदी मस्त मोकळा मोकळा झाला आहे आणि शिजला देखील आहे. बघू शकता तुम्ही किती मोकळा मोकळा झाला आहे. शीतन शीत मोकळा मोकळा झाला आहे आणि मस्त वाफेवर शिजला देखील आहे. तर ह्याला मी जेवायला देते. प्रथमला दिलेलं आहे कोशिंबीर आणि बिर्याणी. आता प्रथम आपल्याला सांगून सांगणार आहे, खाऊन सांगणार आहे कशी झाली आहे बिर्याणी. छान झाली आहे. तिखट बिकट नाही झालेली. तुला तिखट आवडतच नाही ना असं पण, त्याच्यामुळे मग कमी तिखट बनव. जेवायला बोलू सगळ्यांना. ठीक आहे चला. आणि इथे आईने ड्रायफ्रूटचे लाडू करून पाठवलेत, मला खूप आवडतात स्पेशली म्हणून. भरपूर जसं असा अर्धा एवढा डबा होता, मी खाऊन खाऊन संपवलेत. मी एकटीच खाते, दुसरं कोण खात नाही. आणि प्रथमला देते पण त्याला नाही एवढे आवडत, एवढे हेल्दी आणि छान लाडू असून त्याला आवडत नाही. पण मी देते जबरदस्ती त्याला, कारण की खूप हेल्दी आणि पौष्टिक लाडू आहेत. याच्यामध्ये फक्त खजूर आणि ड्रायफ्रूट एवढंच आहे, बाकी काहीच नाही आहे. खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू येते. ह्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर त्याची लिंक मिळाली तर मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही चेक करून घ्या. मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी, तुमच्या हाडांसाठी, आपल्या तब्येत होण्यासाठी हे लाडू खूप पौष्टिक आहेत. तूप, खजूर आणि फक्त सगळे ड्रायफ्रूट याच्यापासून बनवलेले हे लाडू आहेत. याच्यामध्ये ना साखर आहे ना गुळ आहे, कुठलंच गोड वस्तू ॲड नाही आहे. फक्त खजूर खूप जास्त गोड असते त्यामुळे हे भरपूर गोड होतात. तर हे बरेच होते, मी जे खाऊन खाऊन संपवले त्याचा मला खूप आवडतात. आणि याने खरंच हाडंसुद्धा दुखत नाही, तुमची बुद्धीसुद्धा तल्लख होते आणि खूप छान आहेत हे लाडू, पौष्टिक लाडू आहेत. तर हे आईने बरेचसे दिले होते, तर आता मला जास्त भूक नाही आहे. मी जेवेन नंतर, तर मी आता हा एक लाडू खाणार आहे. आणि मी शक्यतो नाश्ता झाला ना की खाते एक लाडू. तुम्हाला दाखवीन दाखवीन म्हटलं पण मी विसरून गेली. तर हे आईने लाडू दिलेले आहेत करून, मलासुद्धा दिले होते आणि बहिणीलासुद्धा दिले होते. तर चला, तर आज मी तुमच्यासोबत 2 रेसिपी शेअर केल्या. दुसरं काही दाखवण्यासारखं नव्हतं, तर मी तुमच्यासोबत 2 रेसिपी शेअर केल्या. एक म्हणजे व्हेज मेयो सँडविचची आणि दुसरी अंडा बिर्याणीची. तुम्हाला त्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा, कारण की मी व्हिडिओसाठी खूप मेहनत घेते, 2 वर्ष झाले, त्यामुळे प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही जर माझे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला कुठलीच अमाऊंट पे नाही करायची, त्यामुळे तुम्ही सबस्क्रिप्शन फ्री आहे. त्यामुळे प्लीज 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 सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. झोपलेला आहे तो, जेवला ना की लगेच झोपतो, सकाळी लवकर उठतो ना. चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.